दुर्दैवानं या महाराष्ट्रात आजही कित्येक गावांमध्ये टँकर द्यावं लागतात पिण्याच्या पाण्यासाठी. आणि अशी स्थिती असताना सरकार नुसतं आपल्या शासन आपल्या दारी नावाच्या मोठ्या घोषणा करत आहे. शहरात पाणी तुंबतं, बऱ्याच वेळेस स्थलांतर करावं लागतं. याच्याविषयी मुंबईवर नेहमी सातत्यानं आरोप करण्यात आलेले आहे. परंतु नागपूरची जर दयनीय अवस्था जर बघितली तर ग्रामीण भागात एक म्हण आहे, मोठ्या घरचा पोकळवासा. एक फोलपणा पोकळपणा नागपूरच्या मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापनामध्ये आणि नेतृत्वामध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं नागपूरच्या जनतेची अवस्था झालेली आहे, एका पावसामुळं, अजून तर पाऊस खूप मोठा झालेलाच नाही, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की या लोकांना टीका करायला फार चांगलं वाटतं दुसऱ्यावर, पण स्वतःच्याच खाली काय जळतं हे नागपूरमध्ये त्यांनी बघावं. मी सरकारला सांगेल, नागपूरच्या जनतेला ताबडतोब सगळ्या प्रकारच्या उच्च स्तरावर मदती झाल्या पाहिजे. आपत्तीग्रस्ताचे जे जे न्याय, राष्ट्रीय NDRF SDRF सगळ्या सवलती या जनतेला मिळाल्या पाहिजे. इकडे अशी परिस्थिती असतानाच काल जो पुणे वेधशाळेने अंदाज दर्शवला होता, ते 14 जिल्हे आहेत राज्यभरातले ज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली आहे. कुठलाही पंचनामा झालेला नाहीये, कुठलीही सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. एकीकडे नागपूरची परिस्थिती आहे, तर मराठवाड्यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते दुष्काळ परिस्थिती झालेली आहे. एकतर ते 14 जिल्हे नाही, जवळपास 24 वर जिल्हे या महाराष्ट्रात असे आहे की ज्याची दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळ पडलेली स्थिती आहे. कारण दुष्काळ पडत असताना मला असं वाटतं हे समजून घेतलं पाहिजे की दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस न पडणं म्हणजे दुष्काळ नाही आहे. पाऊस अवेळी पडणं हा सुद्धा दुष्काळाची स्थिती आहे. जर पीक लावलेलं आहे, पिकाला महिनाभर पाऊसच मिळालेला नाही, तर हे पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. पेरलेलं, दोन दोनदा पेरलेलं पूर्ण नुकसान झालं आहे. याचा अर्थ असा आहे की एक दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, परंतु सरकार या सगळ्या विषयात कुठेही लक्ष द्यायला सरकारची तयारी नाही. विमा कंपनी यांनी खऱ्या अर्थानं 21 दिवस सतत पावसामध्ये जर गॅप असला तर विम्याचं अग्रिम मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना 25%. याची सुद्धा कुठे या महाराष्ट्रात अजून एकाही शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळालेला नाही. पाऊस थोडा बहुत होतो, दुर्दैवानं या महाराष्ट्रात आजही कित्येक गावांमध्ये टँकर द्यावं लागतात पिण्याच्या पाण्यासाठी. आणि अशी स्थिती असताना सरकार नुसतं आपल्या शासन आपल्या दारी नावाच्या मोठ्या घोषणा करत आहे. सरकार बुलेट ट्रेनच्या घोषणा करत आहे, शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेते. आणि आजच सगळ्या पुन्हा आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याची यादी पूर्ण महाराष्ट्राची आली. 1400 आत्महत्या हे सरकार आल्यापासून घडलेले आहेत. दुर्दैवानं देशातल्या ज्या सगळ्या आत्महत्या होत्या त्यातल्या सर्वात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात, विदर्भात आणि मराठवाड्यात होतात. परंतु सरकारला या विषयाची थोडीसुद्धा जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, ती वाटत नाही. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करता, म्हणजे दुसरीकडे विजय वडेट्टीवार असेल किंवा तुम्ही असाल, पण म्हणावे तितके प्रभावीपणे तुम्ही लढत नाही आणि त्यामुळे या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू. मला असं वाटतं सातत्यानं विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळ्या विषयात आवाज उठवतो, गावोगाव जातोय. स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आलेले आहेत. मागच्याच आठवड्यात उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिर्डी लोकसभेत पूर्ण गाव जवळपास 10-20 ठिकाणी भेटी दिल्या. आदित्यजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगर, जालना आणि नाशिकमध्ये भेटी दिल्या. आणि आम्ही स्वतः, मी स्वतः, वडेट्टीवार साहेबसुद्धा स्वतः, आम्ही सगळ्या ठिकाणी जात असतो, आवाज उठवत असतो. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे, संवेदनाहीन हे सरकार आहे. म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नाशी याला काही देणं घेणं नाही. यांना नुसतं जाऊन दिल्लीत मुजरे लावणं, दिल्लीत जाऊन तळवे चाटणं, दिल्लीची हुजरेगिरी करणं आणि मुजरेगिरी करणं एवढंच या सरकारला काम येतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.